आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. दसरा मेळावा जसा जसा जवळ येऊ लागलाय तसा तसा शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अतिशय आक्रमक होऊ लागलाय. आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याच जुन्या विधानाची, उद्धव ठाकरे यांना त्यांच्या स्वतःच्याच जुन्या विधानाची आवर्जून आठवण करून दिली जाते. शिंदे गटाकडून आता थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात येते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जी वक्तव्य केली होती तीच शिंदे गटाकडून टीझरच्या माध्यमातून वापरली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विसरण भावा हे कॅम्पेन सुरू करण्यात आलंय. दसरा मेळाव्याच्या पूर्वी शिंदे समर्थकांच्या कडून ही आक्रमक रणनीती आखली गेली आहे. जी वक्तव्य यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली होती तीच वक्तव्य वापरून साद घातली जाते विसरण भावा. अरे नसता दिला भाजपला पाठिंबा तर 370 कलम काढू नका सांगणाऱ्या कर्मदरिद्रेत्या काँग्रेसला द्यायचा. देशद्रोहाचा खटला आम्ही काढून टाकू, कलम काढून टाकू म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा. विसरण भावा तुझा विसरण भावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि अजित पवार, आज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते, पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही, तेव्हा काय तुमचं तुम्ही पाणी दाखवलं होतं हे विसरू नका. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. विसरण भावा तुझा विसरण भावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, भगिनी आणि बांधवांनो, विसरण भावा. ही जी काही कॅम्पेन आहे आम्ही स्वतः चालवत नाही आहोत किंवा पक्षातर्फे अधिकृत नाही आहे. राज्यभरातून कार्यकर्ते या अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहेत आणि ते आठवण करून देत आहेत माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना की आपले जे विचार होते, आपणच भाषणांमध्ये जे विचार केले होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात, परंतु केवळ खुर्चीकरता आपण त्या विचारांना फाटा दिलेला आहे, सत्तेकरता आपण लाचारी पत्करलेली आहे आणि त्याची आठवण ते लोक करून देत आहेत. शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जर मला युती करायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल, अशा पद्धतीने बाळासाहेबांनी भूमिका घेतली होती. परंतु ह्याच मातोश्रीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी केवळ खुर्ची करता सत्तेत ते बसले आणि शिवसेनेचा मूळ विचार, हिंदुत्ववादी विचारसरणीचा विचार त्यांनी सोडलेला आहे त्याची आठवण कार्यकर्ते करून देतात. हे केवळ हे काही 5-6 व्हिडिओच हा विषय नाही, अनेक असे विषय आहेत. दिवसेंदिवस ते सगळे विचार आणि ते विषय बाहेर येणार आहेत. तिकडे दसरा मेळाव्याला कोण जास्त गर्दी जमवतं यावरच कदाचित ठरणार आहे की खरी शिवसेना कोणाची. कदाचित हा निकष असूही शकतो, पण तोच निकष असावा कारण शिंदे गटाच्या सोबतच आता उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा जोरदार कामाला लागलेत आणि प्रत्येकाचं उद्दिष्ट आहे आपल्या दसरा मेळाव्याला जास्त कार्यकर्ते कसे येतील. दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी. 50,000 कार्यकर्त्यांच्या जेवण नाश्त्याची सोय. शिंदे समर्थकांची नवी मुंबईत मोर्चे बांधणी. शिंदे ठाकरेंमध्ये गर्दीसाठी सामना. शिंदे आणि ठाकरेंच्या मेळाव्याचे टीझर. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, शिवसेना कुणाची या प्रश्नाचं अप्रत्यक्षपणे उत्तर देण्याकरता आणि शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त समर्थकांची गर्दी जमवण्याकरता दोन्ही गटांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे समर्थकांकडून नवी मुंबईत जोरदार तयारी करण्यात येते आहे. मेळाव्यात येणाऱ्या शिवसैनिकांसाठी नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वडार भवन तसंच 10 मोठे हॉल बुक करण्यात आले. इथे कार्यकर्त्यांची आंघोळ, नाश्ता
तसंच जेवणाची सोय करण्यात आली आहे. एकूण 50,000 कार्यकर्त्यांची सोय इथं असणार आहे. शिंदेंच्या मेळाव्यासाठी अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणांवरून मोठ्या संख्येनं शिंदे समर्थक येणार आहेत. हे सगळे शिवसैनिक नवी मुंबईतून बीकेसी दसरा मेळाव्याकरता रवाना होणार आहेत. रात्री जे निघतील त्या लोकांना सकाळी इथं त्यांची आंघोळीची, नाश्ता वगैरे, जेवण वगैरे याची व्यवस्था इथं आम्ही सर्वांची केलेली आहे, आणि जेणेकरून लोक फ्रेश होऊन मेळाव्याला जातील असे आमचे संपूर्ण माननीय शिंदेसाहेब, मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे आम्हाला निर्देश आहेत. त्या पद्धतीने आम्ही इथं कामाला लागलेलो आहोत. वाजत गाजत आम्ही बीकेसीला आम्ही जाणार आहोत, आणि त्या पद्धतीने आमचे नियोजन चालू आहे. इकडे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठीही समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. 56 वर्षांची परंपरा असलेल्या या दसरा मेळाव्यात लाखोंचा जनसमुदाय उसळेल असा दावा शिवसेनेचे नेते करतायत. महाराष्ट्रामध्ये या मेळाव्याच्या प्रति प्रचंड असा उत्साह आहे, प्रचंड अशी प्रकारची आत्मीयता आहे, आणि 2 वर्षानंतर आपल्याला शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांचे विचार माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या तोंडून ऐकायला मिळणार याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे देशातून शिवतीर्थावर 5 तारखेला महासागर लोटेल. एकंदरीतच शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर होणाऱ्या 2 दसरा मेळाव्यांमुळे यंदाच्या दसऱ्याला स्पर्धेचं स्वरूप मिळाल्याचं आपण बघतोय. या स्पर्धेत कोण बाजी मारतं, कुणाच्या दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.